महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणाऱ्या संस्था होत्या पण शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभं राहणार असं कोणीच नव्हतं मग मी या विषयाकडे कसं वळालो ते सांगतो मी एकोणीसशे नव्याण्णवला देखील हवामानाचा अंदाज सांगत होतो मी आठवीला होतो तर आठवीला असताना काय झालं की त्यावेळेस देखील महाराज मी अंदाज सांगायचो की आमच्या गावामध्ये दहावीपर्यंत शाळा आहेत दहावीपर्यंत शाळा असल्यामुळे पिंपळगाव हिस्सी गव्हाण तिथली मुलं शाळेत यायचे आणि शाळेचा टाईम राहायचा दहा ते चार मग सरला म्हणायचं सर चार वाजता पाऊस येणार आहे तुम्ही काय करा या मुलाला सोडून द्या कारण की त्यावेळेस पुलं नव्हते याच्या वड्यावर हो। तर मग सर त्या मला सोडून द्यायचे आणि बिलकुल चारला पाऊस यायचा तर मी आठवीला असताना सांगायचो पण त्यावेळेस मी शिक्षण घेत होतो पण नंतर काय झालं की मी या या विषयाकडे कसा वळालो सांगतो काय झालं पंच्याण्णवला काय होतं पंच्याण्णवची गोष्ट सांगतो पंच्याण्णवला टी व्हीमध्ये बातम्या राशी असायच्या त्या बातम्या दिल्लीहून असायच्या डीडी न्यूजहून मग त्या बातम्या इंग्रजी असायच्या आणि हिंदी बातम्या असायच्या तर त्याच्यामध्ये हवामानाचा अंदाज कसा जायचे एक लेडीज यायची महाराष्ट्र मे छिटे की संभावना आहे काही काही जगोपे छेटे गिरेंगे काही जगो पे बारिश होगी असा हवामानाचा अंदाज द्यायचा आणि लगेच ते झालं की लगेच वीस मिनिट इंग्रजी बातम्या असायच्या त्या देखील बातम्या आम्ही बघायचो त्याच्यामध्ये काय सांगायचे रेन एक्सपेक्टेड हिव टू हेवी कोस्टल कंड कर्नाटक आंध्र तामिळनाडू केरळ हरियाणा पंजाब संपूर्ण राज्याची नावं घ्यायचे मग मा, मी माझे वडील आम्ही चर्चा करायचो भाऊला म्हणतो भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये मा बेचाळीस हजार दोनशे साठ गावं आहेत मग हे अंदाज कसा असतो वडील म्हणले की हे असत असतं अंदाज असतो मग त्यावेळेसपासून मी अंदाज द्यायला सुरुवात त्यावेळेसपासून मी अभ्यास करायला सुरुवात केली मग योगायोगानं काय झालं की दोन हजार चारला की एक छोटा मोबाईल आला होता आणि त्याची किंमत बत्तीसशे रुपये होती पण त्यावेळेस आपल्या दोन हजार चारला आपल्या शेतकऱ्याची अशी परिस्थिती होती की आपले शेतकरी बत्तीसशे रुपयाचा मोबाईलसुद्धा घेऊ शकत नव्हते मी ते मोबाईल कशामुळे घेतला की माझ्या शेतकऱ्याला की टेक्स मेसेजद्वारे मेसेज टाकता येईल आणि नुकसान वाचविता येईल मग योगायोगानं हो काय झालं की दोन हजार चारला पाच सहाला लोक फक्त काही आपले शेतकरी काय करायचे ठिबक कशाला करायचे संतरण मोसंबीला पण मी काय केलं दोन हजार सहाला नऊ बाय अर्धा फुटा कापूस लावला आणि तीन एकरमध्ये सत्त्याऐंशी क्विंटल कापूस काढलेला मी शेतकरी तर त्यावेळेस माझ्याकडं महाराष्ट्रातले सगळे शेतकरी यायचे मग मी काय केलं सगळ्याचे नंबर त्याच्यामध्ये लिहून ठेवले पण योगा नंबर लिहून ठेवल्याच्या नंतर सगळ्या राज्यातले थे। शेतकरी शेत आले आणि माझ्याकडं नंबर ठेवले मग योगायोगानं दोन हजार तेरा चौदा आणि पंधराला ऑन्ड्रॉइड मोबाईल आलं व्हॉट्सअप आलं जिओ आलं ट्युटर आलं मग मी म्हटलं आता माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मदत करण्याला चान्स आहे मग दोन हजार पंधराला मी ह्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस ग्रुप केले त्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश असे भाग केले जर पाऊस उत्तरेकून आला तर उत्तरेकडल्या शेतकऱ्याला सांगून टाकायचं जर पाऊस विदर्भातून आला तर विदर्भातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा असं करत करत आज माझ्या मोबाईलमध्ये सातशे ग्रुप आहेत आणि सातशे ग्रुपच्या माध्यमातून मी मेसेज टाकल्याच्या नंतर तीनच मिनिटांमध्ये माझा मेसेज दोन लाख शेतकऱ्यापर्यंत जातो आणि तोच मेसेज रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बेचाळीस हजार दोनशे साठ गावामध्ये जाऊन तीन कोटी लोकांच्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर जातो आणि सगळ्यांचं नुकसान वाचीत असतो असं काम मी करत असतो